या ढालीच्या पेक्षा ही तलवारीच्या वारासमोर कोणी आल आल म्हणजे संरक्षणासाठी तलवार म्हणजे कोणी आला शत्रू त्याच्यावर वार करण्यासाठी आणि मशाल म्हणजे आग लावण्यासाठी। आता प्रकाश आंबेडकर साहेबांना काय मान्य काय नाही मान्य त्यांचा तो स्वतःचा प्रश्न आहे, पण मला वाटतंय आणि आम्ही खरी युती केली पहिली जी युती झाली होती त्यामध्ये मी राज्यमंत्री होतो ती खोटी युती होती। विभागाने दिलेली आहे म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतला का नाही घेतला त्याच्यावर आम्हाला त्याचं उत्तर खरं म्हणजे हे निवडणूक आयोगच देऊ शकतो। पहिले कोणाला दिलेली आहे का आणि माझ्या माहितीप्रमाणे कोणाला दिलेली नाही म्हणून आम्हाला त्यांनी ढाल तलवार दिली। या ढालीच्या पेक्षाही तलवारीच्या वारासमोर कोणी येऊन घाबरून काहीतरी तक्रार करण्याचा प्रयत्न कराल असेल तर इलेक्शन कमिशनर निश्चित याच्यामधील अंतिम निर्णय घेईल। ढाल म्हणजे संरक्षणासाठी तलवार म्हणजे कोणी आला शत्रू त्याच्यावर वार करण्यासाठी आणि मशाल म्हणजे आग लावण्यासाठी। आणखीन असं प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की शिवसेनेचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे, प्रकाश आंबेडकर असं म्हणाले। आता प्रकाश आंबेडकर साहेबांना काय मान्य काय नाही मान्य त्यांचा तो स्वतःचा प्रश्न आहे, पण मला वाटतंय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांचे जे धातू आहेत म्हणून त्यांच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही टीका टिप्पणी करणं योग्य होणार नाही, परंतु त्यांच्या पक्षाचा निर्णय कदाचित त्यांना मान्य झाला असेल तर जनता जनार्दन येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते दाखवून देईल। दुसरा असाही आरोप आहे भारतीय जनता पार्टीची आमची युती 2019 मध्ये सन्माननीय पंतप्रधान महोदय मोदी साहेबांचा फोटो लावून आम्ही निवडणूक लढली आणि आम्ही खरी युती केली। पहिली जी युती झाली होती त्यामध्ये मी राज्यमंत्री होतो ती खोटी युती होती। औरंगाबाद अपडेट एक अच्छा चैनल इस औरंगाबाद जिले में चलता है, उनके माध्यम से कहीं भी अन्याय अत्याचार हुआ तो उसको न्याय देने का काम, उसको लोगों के बीच में इंसाफ देने का काम आपके चैनल के माध्यम से होता है। मैं औरंगाबाद अपडेट्स इस चैनल को मेरी तरफ से इस राज्य का मंत्री इस नाते से तहे दिल से उनको शुभेच्छा देता हूं और उनके हाथ से अच्छा काम हो, उनके नाम ये अपडेट के जैसा पूरा काम भी अपडेट चले यही शुभकामनाएँ। हमारे खंडारकर साहब जैसे एक दोस्त यहाँ सीनियर पत्रकार जी भी हैं, उन्होंने भी आपको शुभेच्छा दी है और ये अपडेट्स जो है औरंगाबाद के बारे में सारी मालूमात आपके चैनल पे चलती है और आपके चैनल के लाखों लोग उसको देखते हैं, उनको सबको मेरी तरफ से शुभकामनाएं।